डिजिटल प्रभातमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज आलेली आहे चंदननगर या ठिकाणी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, त्याच पद्धतीनं चंदननगरचे माजी नगरसेवक महेंद्र आबा पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदननगर या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि याविषयी अधिक माहिती सांगणार आहेत महेंद्र आबा युवा मंचाचे अध्यक्ष किरणजी खैरे. नमस्कार, मी किरण नवनाथ खैरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष, वडगाव शहरी मतदारसंघ. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व आमच्या भागातील आमचे लाडके नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्र पठारे युवा मंच आयोजित आम्ही 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या दरम्यान आपण सर्व वयोगटातील नागरिकांना नजरेसमोर ठेवून आपण सर्व वयोगटाच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ह्या 4 दिवसांमध्ये आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये 8 डिसेंबरला आपण लहान मुलांसाठी बालमेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण त्यांच्यासाठी मनोरंजन नगरी म्हणजे विविध खेळण्याचे प्रकार त्या ठिकाणी आणलेले आहेत. त्याचबरोबर खाऊचे स्टॉल आपण त्यांच्यासाठी लावणार आहोत. त्यानंतर 9 डिसेंबरला प्राचार्य वसंत हंकारे, जे आता तुम्ही सर्वजण आज आपण या ठिकाणी यूट्यूबला पाहत असाल की त्यांचं व्याख्यान हे खूप इंटेन्सफुली म्हणजे आज सर्व तरुण वर्गाला म्हणा सर्वांना ते भावतं, त्यासाठी आपण प्राचार्य वसंत हंकारे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे जे तरुण वर्गासाठी मार्गदर्शनपर ठरेल अशी आम्हाला म्हणजे खात्री आहे. त्याचबरोबर आम्ही 10 डिसेंबरला जे आता आपण पाहत आहात की सर्व वयोगटामध्ये आज लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत गौतमी पाटील ह्या ज्या लावणी सम्राज्ञी आहेत त्यांचं नृत्य सर्वांना आज भावतं आहे. म्हणजे महाराष्ट्रभर जर कुणाची चर्चा होत असेल तर गौतमी पाटील यांची चर्चा होते. त्यांचं नृत्य आज आपण इंस्टाग्राम असेल त्याचबरोबर यूट्यूब असेल त्यामध्ये आपण पाहत असू. त्यामुळे लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत त्यांच्या नृत्याची चर्चा आहे. त्यासाठी आपण खास त्यांचा नृत्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर ज्या माता भगिनी आपल्या घरदार जे माता भगिनी आपल्या गृहिणी असतात त्या घरदार सांभाळत असतात त्यांना थोडं मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम महेंद्र पठारे व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 11 डिसेंबरला आपण ठेवलेला आहे. कारण त्यांना पण थोडा करमणुकीचा वेळ मिळावा ह्यासाठी की त्यांनी जे आपल्या घरदार सांभाळत असतात त्यांना थोडा एक 3-4 तासाचा तरी एक ब्रेक मिळावा त्यासाठी आपण आज त्यांच्यासाठी खास हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या ठिकाणी आपण लकी ड्रॉचंही आयोजन केलेलं आहे. त्यात आपण विविध प्रकारची बक्षिसांचं वाटप करणार आहोत. आपला हा कार्यक्रम आपल्या चंदननगर भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. कार्यक्रमाची वेळ आहे 7:30 ते 10. तरी माझ्या सर्व वयोगटातील मित्रांना व माता भगिनींना विनंती आहे की आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची. मला नक्कीच खात्री आहे की या सांस्कृतिक महोत्सवात 10 ते 12 हजार पब्लिक या ठिकाणी आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमणार आहे. आणि तुम्ही जेवढ्या हिरहिरीने भाग घेईल तेवढ्याच आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. राजकीय जीवनात काम करत असताना सर्वांनाच एक थोडासा हलका फुलका टाईम उपलब्ध झाला पाहिजे. या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, महेंद्र पठार युवा मंच असेल, हे आम्ही हा उद्देश समोर ठेवून हा कार्यक्रमाचं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वर्षभर आम्ही महेंद्र पठारे युवा मंचाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग झाडे लावण्याचा कार्यक्रम असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, काही संस्थांना मदत करण्याचे कार्यक्रम असू द्या, हे सर्व कार्यक्रम आम्ही महेंद्र पठारे युवा मंचाच्या माध्यमात करतच आलेलो आहोत आणि यापुढेही करत राहू. पण आमच्या सर्वांनी आम्ही ठरवलं म्हणजे युवा मंचाची जेव्हा आमची मीटिंग झाली तेव्हा आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण वर्षभर हे कार्यक्रम करत येत असतो. कारण राजकीय जीवनात येत असताना थोडंफार एक मनोरंजनाचा भाग म्हणून नागरिकांनाही सुद्धा आपण थोडं हलकं फुलकं वातावरण तयार करून देऊ ह्यासाठी आम्ही आज आमच्या या भागामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून या भागातील सर्व नागरिक त्यानिमित्ताने एकत्रित येतील व आबांचा वाढदिवससुद्धा या ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होईल. हे आमचं महेंद्र पठारे युवा मंचाचं मुख्य उद्देश आहे.